दिग्रस पासून यवतमाळ पर्यंत पेरला लसण आणि लाजवंती हीच मला आली पसंत। हा लग्न सोहळा खास आहे। हा विवाह सोहळा आहे लाजवंती आणि श्रीराम सरमुकादम यांचा। तिला आयुष्यभरासाठी साथ देण्याचं वचन देत तिच्या सोबत तिच्या आयुष्याचा जोडीदार आहे। यवतमाळ मधल्या नंदुरकर महाविद्यालय पटांगणात हा अनोखा विवाह सोहळा संपन्न झाला। यावेळी यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड आणि त्यांच्या पत्नी शीतल राठोड यांनी लाजवंतीचं कन्यादान केलं। चिरंजीव श्रीरामचं मी कौतुक करेन। माझ्या दिग्रस मतदारसंघामधल्या हा श्रीराम सर्वोपद्धव या युवकानं लाजवंती याच्यासोबत विवाह करण्याचं ठरवलं आणि सामाजिक क्रांती खऱ्या अर्थानं या ठिकाणी घडवून आणण्याचा प्रयत्न श्रीरामनी केलेला आहे। हा जो विवाह हा समाजाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा होता। निराधार अपंग अशा लाजवंतीला श्रीरामाने स्वीकारलं आणि त्याचा समाजामध्ये मेसेज जावा, समाजामध्ये जागरूकता यावी आणि त्यासोबतच समाजातील अनेक श्रीरामाच्या रूपाने तरुण या अनाथ बालकांसाठी अनाथ मुलींसाठी समोर यावे हा या मागचा उद्देश आहे। नवरदेव श्रीराम सरमुकादम याच्यासारख्या सुशिक्षित देखण्या तरुणाच्या या क्रांतिकारी निर्णयाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे। सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनीही या लग्न सोहळ्याचं वर्णन सामाजिक परिवर्तनाचा सोहळा या शब्दात केलं। वडिलांनी शिकवलेलं होतं आपण समाजासाठी आपल्याला काहीतरी करावं लागतं। आमच्या गुरुंची पण शिकवण तशीच आहे आणि शंकरबाबांचं कार्य जाऊन बघितलं प्रत्यक्ष परिस्थिती पूर्ण बघितल्यानंतर ठरवलं करायची तर हेच करायची। यावेळी हजारो वऱ्हाडींसाठी शेगावच्या श्री गजानन महाराज संस्थानतर्फे प्रसाद रूपात भोजन दिलं गेलं। सोबतीला होते लग्न सोहळ्याला उपस्थित सर्वांचे या नवदाम्पत्यासाठीचे आशीर्वाद। श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।